जो मुंबईचा मोठा प्रश्न आता उद्भवणार आहे त्या काही वर्षात तो आहे धारावीचा। कारण धारावीचा विकास झालाच पाहिजे। पहिला प्रथम आमची मागणी आहेच की धारावीमध्ये जेवढे जण राहत आहेत त्यांच्या घरातल्या उद्योगांसह त्यांना तिथल्या तिथे त्यांचं पुनर्वसन झालंच पाहिजे, ही शिवसेनेची आग्रही मागणी आहेच। आणि ती मागणी, कारण आता धारावीला स्पेशल प्रोजेक्ट म्हणून जाहीर केलेलं आहे, इतर ठिकाणी झोपडपट्टीमध्ये साधारणतः 400-425 फुटाच्या जागा मिळतात, इकडे मात्र स्पेशल प्रोजेक्ट असलं तरी 300 फूट, तसं चालणार नाही। या धारावीकरांना सुद्धा 400 नाहीतर 500 फूट हे धारावीकरांनी आता ठरवायचं आहे। 500 फुटापर्यंतची जागा ही दिली गेलीच पाहिजे। आजपर्यंत साधारणतः 50-60 हजार झोपडे तिकडे पात्र ठरवण्यात आलेले आहेत, झोपडेधारक अजूनही 58 हजार, अजूनही जवळपास 80-90 हजार झोपड्या या पात्र अपात्रतेच्या सीमेवरती आहेत। म्हणजे एवढ्या सगळ्या धारावीकरांना हे आत्ताचे जे विकासक आहेत, अगदी नाव घेऊन बोलायचं झालं तर अडाणी, हे धारावी बाहेर काढतायत का, काढणार आहेत का? हा विषय एक धारावी पुरता होता, तो गेले अनेक वर्ष आम्ही हाताळत होतो। प्रत्येक वेळेला धारावीकर हे माझ्याकडे येतात, धारावी बचाव अशी त्यांनी ती एक चळवळ सुद्धा सुरू केलेली आहे, आणि धारावी पुरता विषय मला देत होता। त्याच्यामध्ये आताचं जे सरकार आलेलं आहे त्यांनी खास सवलती ह्या अदानीना दिलेल्या आहेत। आमचा कोणत्या व्यक्तीला मी अदानी अदानी बोलतो, कारण आज अदानीना ते टेंडर मिळालेले आहे म्हणून मी अदानी बोलतोय। उद्या दुसरं कोणी असतं आणि ह्या सवलती त्यांनी दिल्या असतं तर आम्ही त्यांच्या नावाने बोललो असतो। ते म्हणजे अभ्युदय नगर, त्याच्यानंतर आदर्श नगर आणि वांद्रा रेक्लमेशन, याचा पुनर्विकास हा सुद्धा अदानीना देण्यात येण्याचं घाटतंय। म्हणजे सगळं काही पूर्वी एक आपण म्हणायचं वाक्प्रचार, तसं भूमी गोपाल की तसं मुंबई अदानी की, ही मुंबई मराठी माणसाने 1960 साली रक्त सांडून बलिदान देऊन मिळवलेली आहे, ही आम्हाला कोणी आंदण दिली नाही आणि आम्ही ती कोणालाही आंदण देऊ देणार नाही। आणि याकरता सरकारला जाब विचारण्यासाठी, अडाणींना सुद्धा स्पष्टीकरण विचारण्यासाठी येत्या 16 तारखेला शिवसेनेचा प्रचंड मोर्चा हा धारावीतून अडाणींच्या ऑफिसवरती जाईल। कारण कोणीतरी बोललं पाहिजे, कोणीतरी विचारलं पाहिजे। धारावीकरांना सुद्धा मी आवाहन करतोय की तुमच्यासाठी तुमचं निमित्त आहे, तुमच्या जागा बळकावू देऊ नका। जर कोणी गुंडगिरी करायला आला तर शिवसेनेकडे या, शिवसेनेचे मर्द शिवसैनिक तुमच्या सोबत तिकडे या गुंडांना सरळ केल्याशिवाय राहणार नाही। आणि सरकारला सुद्धा मी सांगतोय की तुम्ही नावाप्रमाणे मिंदे होऊ नका, कारण तुमचे सुद्धा दिवस भरत आलेले आहेत। सुप्रीम कोर्टाची तारीख जवळ येत चाललेली आहे, इथे काही जरी झालं तरी सुप्रीम कोर्ट बसलेले आहे वरती, त्याच्यामुळे तुम्ही जाता जाता आपली मुंबा आई मुंबा देवीच्या नावावरनं पडलेलं नाव आहे मुंबई, हे कोणाच्या तरी सांगण्यावरनं कोणाची तरी धुणी भांडी करताना केवळ आणि केवळ आपल्याला खुर्ची मिळाली म्हणून ती आंदण देऊ नका। हे पाप, मुंबईला खतम करण्याचं पाप हे कोणी करू नये। आणि जसं मी धारावीकरांना आवाहन करतोय तसंच मुंबईतल्या सर्व जात पात धर्म पक्ष सगळ्यांना आवाहन करतोय की मुंबईचे प्रेमी जे आहेत, कारण मुंबई ही कोणाला रिकाम्या हाताने आणि रिकाम्या पोटाने झोपायला देत नाही। जे जे येतात त्यांना मुंबई आसरा देते आणि त्यांच्या कष्टावरती मुंबई आहे, तर मराठी माणसांनी पण आलंच पाहिजे। जेवढे जेवढे मुंबईकर आहेत, जे मुंबई प्रेमी आहेत, त्यांनी 16 तारखेला हा आपल्या मुंबईच्या मुंबई बचाव नाही, मुंबई बचाव शब्द एवढं बोलण्यामुळे आम्ही काही कमकुवत झालेलं नाही, मुंबईच्या कडे वाकड्या डोळ्याने बघायला याद राखा हे सांगण्यासाठी 16 तारखेचा मोर्चा धारावीतून निघून अदानीच्या कार्यालयावरती जाईल। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही, सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन